न्यूज लाइन अचूक वेधक। जय महाराष्ट्र। मी विनायक मोस्टे, मनसे विद्यार्थी सेना सातारा जिल्हाध्यक्ष। आज कराडमध्ये जवळ नव्याने बांधण्यात आलेला जो पूल आहे कृष्णा पूल, हा विद्यानगर म्हणजे कराडमध्ये असणारे शिक्षण नगरी हे विद्यानगरमध्ये आहे आणि त्या विद्यानगरमधून अनेक विद्यार्थी त्या पुलावरून ये जा करतात। जो नव्याने पूल झालेला आहे त्या पुलावरती गेले अनेक दिवस झाले, अनेक महिने झाले, इथं स्ट्रीट लाईट बसवलेले आहेत पण त्या अद्याप चालू झालेल्या नाहीत। आपण अनेक ठिकाणी बघतो आता महिला व मुली यांच्यावरती अत्याचार व इतर घटना आपण पाहत आलेलो आहोत। त्या निमित्ताने आज आम्ही तहसीलदार साहेबांना एक निवेदन दिलं होतं की तिथे जो अंधार पडतोय रात्रीच्या सायंकाळीच्या परेडमध्ये, तिथे जे विद्यार्थी ये जा करतात त्या पुलावरून पूर्ण अंधार पडलेला असतो। रात्री बरेचसे विद्यानगरपासून पुलापासून ते गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेजपर्यंत पूर्णपणे तिथं अंधार पसरलेला असतो। यामध्ये अनुचित प्रकार घडू नये, विद्यार्थ्यांना एक सेफ्टी किंवा एक विद्यार्थ्यांसाठी व्यवस्थित वातावरण असावं त्यासाठी तिथे लाईट असणं गरजेचं आहे। आणि बरेच काही महिन्यापूर्वी एका विद्यार्थ्याला त्या ठिकाणी गव्हर्नमेंट कॉलेज च्या आसपास त्या ठिकाणी एका विद्यार्थ्याला सर्पसुद्धा चावला होता, म्हणजे सापानं सुद्धा एका विद्यार्थ्यालाही केलेलं होतं। अशा घटना वारंवार घडून सुद्धा या शासनाचं दुर्लक्ष होत आहे, तरी आज आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने आज तहसीलदार साहेबांना निवेदन देतो की आपण या स्ट्रीट लाईट लवकरात लवकर चालू कराव्यात। द न्यूज लाईन अचूक वेधक।